आपण यापूर्वी आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहिलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम पापडी नैसर्गिकरित्या कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर इथे मी 3 आंब्याचा पल्प काढून घेतलेला होता, गर काढलेला आहे। हे हापूस आंबे आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही आंबे घेऊ शकता। तर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि हा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। तर एक वाटी आपण हा गर घेतलेला आहे, एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा गर काढून घेत आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकणार आहोत। तर साखर आंबा किती गोड आहे त्यावरती अवलंबून असणार आहे। मी अर्धी वाटी साखर यामध्ये घातलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। यामध्ये मी 2 ते 3 इलायची कुटून त्याचं पावडर केलं होतं। त्याशिवाय आपण चिमूटभर यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे। आता यामध्ये अजिबात पाणी आपल्याला घालायचं नाही आणि मिक्सरमध्ये 1 मिनिट चांगलं बारीक अशी याची पेस्ट तयार करायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरमध्ये छानपैकी याची पेस्ट तयार केलेली आहे। आता आपण एक ताट घेतलेला आहे आणि त्यावरती आपण तूप लावणार आहोत। तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। आपण व्यवस्थितपणे पूर्ण ताटाला हे तूप लावून घेणार आहोत, म्हणजे जेव्हा आम पापडी तयार होईल तेव्हा ती पटकन निघली जाईल। हा जो आपण आंब्याची जी पेस्ट तयार केली होती ती अर्धी आपण यामध्ये घालणार आहोत आणि पातळ असा आपल्याला हा थर तयार करायचा आहे। आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, तर उन्हामध्ये मी झाकून ठेवणार आहे। त्याशिवाय याच्यावरती आपल्याला एक कॉटनचा कपडासुद्धा घालायचा आहे। दुसऱ्या ताटालासुद्धा मी तूप लावून घेतलं होतं आणि बाकीचे जे उरलेला आंब्याचा जो गर आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत। आता याच्यावरतीसुद्धा आपण एक कॉटनचा कपडा घालणार आहोत आणि हे उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहोत। तर इथे 3 दिवस झालेले आहे कॉटनचा कपडा घालून आपण दोन्ही ताटं उन्हामध्ये ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकता छानपैकी हे वाळलेलं आहे। पहा, आंब्याचा जो गर आहे तो मस्त त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि सुकला आहे। जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात, आमच्या इथे जास्त ऊन नसल्यामुळे 3 दिवस लागलेले आहेत, नाहीतर 1 ते 1.5 दिवसात पूर्ण सुकून होतो, कारण की आता उन्हाळा भरपूर ऊन आहे। तर आपण चाकूच्या साह्याने असे हे काट आहे ते सोडून घ्यायचे आहेत आणि अलगद असं आपण हे काढून घेणार आहोत। पाहू शकता पटकन निघतं, कारण की खाली आपण तूप लावलं होतं। एकदम पातळ अशी आपण ही आम पापडी तयार केलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा अशा पद्धतीने करून घेत आहे। आणि मग त्यांना असं चौकोनी आपण आकार देणार आहोत। खूप मऊ अशा ह्या आंब्याच्या पापड्या तयार आहेत। तर पाहिलं ना किती सोपं आहे आंब्याची पोळी बनवणं।